आज ती लाडकी बहीण योजना काढली आहे, पैसे देतायत. कोणी मागितलं होते पैसे? मला आपल्याकडच्या राजकारणाचा उद्देशच कळत नाही, हेतूच कळत नाही. मागितले कोणी आहे तुमच्याकडे पैसे? आज या मी तुम्हाला लिहून देतो, या लाडक्या काय बहीण योजना आहे ना, गेल्या महिन्याचे पैसे येतील, कंडीवंडुका तोंडावरती आहेत, याही महिन्याचे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर येणार नाहीत. एवढ्यावर जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं जे आहे ना, पैसे वाटणं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय तुमच्याकडे फुकट? महिलांना जर समजा तुम्हाला करत असाल सक्षम बनवा, त्यांच्या हाताला काम द्या, कामात तर पैसे उभे करतील त्या. एवढ्या सक्षम तर महाराष्ट्रातल्या माझ्या महिला आहेतच, भगिनी आहेतच, त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देत आहे? बेरोजगारांना फुकट पैसे, ह्याला फुकट पैसे, शेतकऱ्यांसाठी काय फुकट वीज? शेतकरी कामचा बांधव कुठे मागते फुकट वीज? तो म्हणतोय मला विजेमध्ये सातत्य द्या, थोडे कमी पैशात द्या, पण वीज तर मला मिळू देत. कोणी या देशामध्ये राज्यामध्ये काही कोणी कोणाकडे फुकट मागत नाहीये, ह्यांना सवयी लावायच्या आहेत लोकांना. आणि एकदा फुकटाच्या सवयी लागल्या ना की मग सगळ्या राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागायला लागतं, आणि सगळेजण त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण राज्य म्हणून काही विचार करणार आहोत की नाही? या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगतो, हाताला काही लागणार नाही बाबानो. माझी महाराष्ट्रात जनतेला विनंती आहे, नीट बघ या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत त्या. मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो, तिथे मला ते भेटायला आले लोक, मराठा समाजाला काय आरक्षण द्या. मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली होती, माझ्या महाराष्ट्रामधल्या मला माझी स्वतःची इच्छा आहे, माझ्यात एक धमक पण आहे की ती मी पूर्ण करू शकतो, जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो. माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा, माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम असेल, पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या. हे आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. हे फक्त खरं बोलण्याचा धाडस हा राज ठाकरे करतो, म्हणून कदाचित कोण लोकांना परवडत नसेल. पण जी गोष्टच होऊ शकत नाही, मला अजूनही आठवते एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये, त्या मोर्चाचं मराठा समाजाचा मोर्चा आला होता, खूप वर्ष झाली त्याला. त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्यावर त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते, अजूनही कोणतरी होते. आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग अडवले कोणी? तुम्हाला थांबवले कोणी? फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची? हे आरक्षण देऊच शकत नाही, हे आरक्षण मिळूच शकत नाही. घटनेमध्ये बदल करायला लागतील, वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल. आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये बाबानो, पहिले गोष्ट नीट लक्षात घ्या. हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये, प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे. सगळ्या चव्हाट्यावरती आणावे लागतील, कोणाची हिंमत नाहीये.
एकाही राजकीय पक्षाची हिम्मत नाही आहे। एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती डोकंवरती काढतील, प्रत्येकाला नाकीनऊ येईल, कोणी हा पुरवू शकत नाही, ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही, हे पहिलं ध्यानात घ्या। कोणताही समाज, कोणतीही जात हाताला कामाशिवाय राहू नये, ही माझी भावना आहे। पण ही सर्व मंडळी तुम्हाला फक्त मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी भूलतापा टाकते, खोटं बोलतायत। उद्या निवडणुका झाली की तुम्ही बघाच हा विषय निघतो का, पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील पुन्हा हे विषय काढतील। सतत हीच गोष्ट चालू आहे गेली 20 वर्ष। तुम्हाला आठवत आहेत महाराष्ट्रभर मराठा समाजाने शिस्तीमध्ये, मी इतके शिस्तीमध्ये मोर्चेच पाहिले नव्हते कधी, आठवत तुम्हाला काढलेले मोर्चे, प्रचंड मोठे लाखालाखाचे मोर्चे होते। काय झालं त्या मोर्चानंतर? काही नाही। अनेक तरुण, अनेक तरुणी मला अजूनही आठवते मोटरबाईकवरती बसून उत्साह जल्लोषामध्ये त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामधनं मोर्चे निघाले होते। काय झालं? आज त्यातल्याच एका गरीब वर्गाला घेऊन आज जरांगे पाटील आज तिकडे उपोषणाला बसलेत। मी त्यांच्यासमोर त्यांना पण जाऊन सांगितलं, मागणी आहे ना, मग कशी करायची हे पण सांगा। हा इतका किचकट आणि टेक्निकल विषय आहे की ज्याच्यामधनं मार्ग काढता येणार नाही आता। आणि हे सगळं शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ही गोष्ट। मध्यंतरी काहीतरी एकनाथ शिंदेनी सांगितलं की आमच्याकडनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं, अरे देऊ शकत नाही बाबा, ह्यांच्या हातात ते माहिती पॉवरच नाही आहे। राज्य सरकार ती गोष्टच करू शकत नाही। अशाच प्रकारची एक गोष्ट तामिळनाडू सरकारने केली होती, अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये रेंगाळतोय तो विषय, झालेलं नाही, होणार नाही। माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे कसे जास्ती येतील, माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या माझ्या मुलांना, माझ्या मराठी मुलांना मुलींना कामं कशी मिळतील, नोकऱ्या कशा मिळतील, उद्योगात त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल, त्याच्यासाठी प्रयत्न करा। फुकट कसले पैसे वाटताय? आणि हे रॉकेट सायन्स नाही आहे, हे काही रॉकेट सायन्स नाही आहे की समजतच नाही आहे, सहज शक्य आहे। पण खोट्या गोष्टी सांगून तुमच्या फक्त भावनांना हात घालायचा। तुम्हाला आठवत असेल एक 18-20 वर्ष झाली असतील, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा, आठवतं तुम्हाला? मला असं वाटतं ती आता ते नाही आहे ते मेटे ना, विनायक मेटे हे त्याला तिकडे सरकारमध्ये असताना त्यांनी ही मागणी केली। स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा शिवछत्रपतींचा पुतळा हा 2 इंच उंच, कोण डोक्यात घालतं त्यांच्या मला माहिती नाही। मला मी स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय, तो किती उंच आहे तो पाहिलाय। बरं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा हा फ्रान्स सरकारने त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यावरती अमेरिकन सरकारला भेट दिला होता बनवून, आणि तो एका आयलंडवरती आहे, दगडी आयलंडवरती आहे, त्याच्यामुळे तिकडे काही भराव टाकायची आवश्यकता नाही आहे। शिवछत्रपतींचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा अश्वारूढ पुतळा मोठा उंच। आता एवढा जर समजा उंच पुतळा जर समजा झाला, मला शिल्पकला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा घोडा केवढा झाला?
तुम्ही म्हणाल की आता वल्लभभाई पटेलांचा नाही का पुतळा झाला, एका बाजूने आपण चायनाला विरोध करायचा, आमची जागा घेत आहेत चायनावाले, आमची जागा घेत आहेत चायनावाले, आमची जागा घेत आहेत, चीनची प्रॉडक्ट्स वापरू नका, हे एका बाजूने बोलायचं, आणि वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून येणार, चीनमधनं बनवून येणार, तो चायनातनं आलाय पुतळा बनवून, आपल्याकडे बनलेला नाही येतो, हाही तसाच बनवायचा. समजा बनवला उद्या, पहिल्यांदा त्या समुद्रामध्ये ज्या वेळेला भर घालायला लागेल ते कितीचं घालायला लागेल, एक साधी गोष्ट आता पण आत्ता सहज उदाहरण बघूर, एक महाराजांचा पुतळा तिथे सिंधुदुर्गमध्ये उभा केला, उभा होता बरोबर, वाऱ्याने पडला, तो काय फार मोठा नव्हता पण वाऱ्याने पडला, म्हणजे शिल्पकला ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे, तो नुसता असा पुतळा उभा करायचा नसतो, त्याला एक बॅलन्स असतो, सगळ्या गोष्टी असतात. उद्या जर समजा तिथे तुम्ही जो भराव टाकलेला आहे तो भराव जर समजा खचला आणि पुतळा जर समजा हलला, काय होईल? तो भराव नुसता टाकून महाराजांचा जर समजा तशा प्रकारचा पुतळा उभा करायचा असेल, त्याला किमान कमीत कमी, कमीत कमी बोलतो मी तुम्हाला, 15 ते 20 हजार कोटी रुपये लागतील. समुद्रामध्ये, मी तेव्हापासून सांगतोय, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्यापेक्षा हे 15 हजार कोटी 20 हजार कोटी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती जर समजा आपण खर्च केले, तर भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल, अरे आमचा राजा कोण होऊन गेला, त्यांनी काय बांधलंय, अख्खा हा हिंद प्रांत हलवून टाकला ज्या माणसाने. जो औरंगजेब या संपूर्ण प्रदेशाचा जो राजा होता त्याला त्याची लायकी दाखवली. पुढची 27 वर्ष महाराष्ट्रात जाऊन ठाण मांडून बसला आणि इथे मेला. सांगताना काय सांगतात आमचे, 2.5-3 जिल्ह्याचा तुमचा राजा. ओ 2.5-3 जिल्ह्याचा राजा, त्या एवढ्या मोठ्या राजाला इथं आणला आणि 6 फूट बाय 4 फुटामध्ये गाडला. आम्हाला 2.5-3 जिल्हे लागले नाहीत. आम्हाला काय करायचंय, आम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी आम्हाला काय करून ठेवायचंय, कसलाच विचार नाही, कसलाच विचार नाही. फक्त येऊन खोटं खोटं तुमच्यासमोर फक्त सांगायचं, उभं करायचं, सोशल मीडियाचं माध्यम वापरायचं. काही वेळेला तुमचे चॅनलवाले पण असतात त्याला सहभागी झालेले. एक तर महाराष्ट्राची भाषा, हे सगळे प्रवक्ते येतात आणि कोणती भाषा बोलताय तुम्ही? घाणेरडं वाईट वगैरे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला बोलता येतात. कुठे बोलायचं, त्याला काही तारतम्य असतं की नाही? विनोदाने कुठची गोष्ट मांडावी, ती गोष्ट कशी मांडावी, विनोद कुठपर्यंत असावा, शिवी कोणा, हे तुम्हाला सांगतो मी. मला अजूनही आठवत आहे पूर्वीच्या काळातली एक गोष्ट, यशवंतराव चव्हाण हे सांगायचे की प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये कधीतरी शिव्या देतात, पण तो विषय समजून घेताना जर समजा तुम्हाला ती शिवी कळली तर तुम्हाला बोध होईल की ते तुम्हाला काहीतरी सुचवतायत, सुनवतायत, काहीतरी चांगलं सांगतायत. या असल्या घालण्याशिवाय नाही. मला भीती या गोष्टींची फक्त सतत सतत मला या गोष्टींची भीती असते की जी लहान लहान मुलं, ज्या लहान लहान मुली जे पाहत असतील हे सगळं टीव्हीवरती, अहो त्यांना वाटायचं हेच राजकारण असतं. उद्या ते दाम दुपतील, तिकडे शिव्या द्यायला लागतील, घाणं बोलायला लागतील, मग काय राहिलं? सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणायचा, सभ्य महाराष्ट्र म्हणायचा, देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र म्हणायचा, ही दिशा, याला दशा म्हणतात.
मी मागे ज्याला ठाण्याच्या सभेमध्ये किंवा माझ्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, देव धर्म काही पाळत नाहीत, आजपर्यंत कधी पाळला नाही. अहो मी कशाला सांगतोय, त्यांच्या मुलीने लोकसभेमध्येच सांगितलंय की माझे वडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सगळं बाहेर बोलल्यावरती पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जायला लागले, हात जोडायला लागले. ते हात जोडणं देखील खोटं आहे. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच्या गोष्टी आहेत ह्या. मी हे ज्या स्वतः तुम्हाला सांगतोय ना, सावध राहा या लोकांपासून, सावध राहा. हे निवडणुकीच्या तोंडावरती खोटं नाटक काय वाटेल ते करतील. तुम्हाला जातीमध्ये बुडवतील, तुम्हाला अजून कुठच्या गोष्टींमध्ये अडकवतील, काय वाटेल ते करतील. पैशांचा महापूर आणतील. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उद्या ज्या वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये हे जेव्हा पैसे वाटतील, सगळेच राजकीय पक्ष घ्या नक्की, कारण हे तुमचेच पैसे आहेत, इथूनच लुटलेले पैसे आहेत. त्याच्यामुळे नक्की घ्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा. मी तुम्हाला सांगतो, एकदा महाराष्ट्राची धुरा जर माझ्या हातात आली, हा महाराष्ट्र ह्याच्या पुढे नंतर कधीही कोणीही दिल्लीत बसू देत, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि कधी तुटणार नाही. आपला अभिमान, आपला स्वाभिमान आपण हा आपणच जगवला पाहिजे. कोणी येत आहे आणि काही घेत आहे तुमच्याकडे, येत आहे तो एक उद्योगपती अदानी नावाचा माणूस येतो, विमानतळ घेऊन टाकतो, तुमच्याकडचे पोर्ट्स घेऊन टाकतो, तुमच्याकडच्या खार जमिनी घेऊन टाकतो, काही नाही आम्हाला पडलेली. कोकणामधली एक मोठी जमीन घेत आहेत. हे सगळे उद्योगपती येणार. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो आणि मी सांगतोय हे अत्यंत विश्वासाने सांगतोय, तपासून बघा. मी जे सतत सांगत आलो ना माझ्या कोकणातल्या लोकांना, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना, माझ्या सगळ्याच माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, जमिनी विकू नका. एकदा पायाखालची जमीन गेली ना की तुमचं अस्तित्व काही राहणार नाहीये. लांब कशाला, बाजूच्या गुजरातमध्ये जा, गुजरातमधला कायदा बघा. गुजरातमध्ये जर शेतीची जमीन असेल तर शेतीची जमीन तुम्ही विकू शकत नाहीत. आणि शेतीची जमीन जर समजा तुम्हाला विकायची असेल तर ती तुम्ही फक्त शेतकऱ्याला विकू शकता, तीही राज्यातल्या. प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतो, प्रत्येक जण आपापल्या माणसांचा विचार करतो. आमच्याकडेच फक्त सगळ्या गोष्टींचा लिलाव मांडला जातो. तुम्हाला या उत्तम प्रदेशामधनं, या महाराष्ट्रासारख्या इतक्या उज्ज्वल परंपरा असलेल्या या प्रदेशामधनं तुम्हाला उद्ध्वस्त करायचंय. सगळ्यांचे डोळे महाराष्ट्रावरती लागलेले आहेत, सगळ्यांचे डोळे. कोण येत आहेत, कोण जात आहेत, कोण काय करतंय, कशाचा कशाला काही थांबपत्ताच नाही. काल त्या कोण सिद्दीकी म्हणून आमदार होते, त्यांचा काल खून झाला. खून करणारी माणसं कोण आहेत? त्यातला एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये लोक येत आहेत, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पोलिसांच्या देखत ढवळ्या, म्हणजे इतक्या सगळ्या लोकांसमोर खून होत आहेत. महाराष्ट्रामध्ये बलात्कार, लहान लहान मुलींवरती बलात्कार सुरू आहेत. मी तुम्हाला फक्त एक आकडेवारी वाचून दाखवतो. आण रे ते मी त्याशी नागपूरला वाचून दाखवली, मुद्दामून वाचून दाखवले तुम्हाला.
2017 मी अगोदरचा जात नाही आहे, मी 2017 ते 2023 एवढंच फक्त मी महाराष्ट्रातले आकडे सांगतोय तुम्हाला. पहिले महाराष्ट्रात झालेले बलात्कार 2017 4,320 बलात्कार झाले, 2018 4,974 बलात्कार झाले, 2019 5,412 बलात्कार झाले, 2020 4,846 बलात्कार झाले, 2021 5,954 बलात्कार झालेत, 2022 7,084 बलात्कार झालेत, 2023 7,521 बलात्कार झालेत. 24 यायचं आहे. अपहरण महाराष्ट्रातल्या मुली पळवणे 2017 6,248 मुली पळवल्या गेल्या. दोन माझा आकडा नाही सांगत आहे, हा हा सरकारी आकडा सांगतोय मी. 2018 6,825 मुली पळवल्या गेल्या, 2019 8,382 मुली पळवल्या गेल्या, 2020 5,254 मुली पळवल्या गेल्या, 2021 7,559 मुली पळवल्या गेल्या, 2022 9,297 मुली पळवल्या गेल्या, 2023 9,698 मुली पळवल्या गेल्या. हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, त्याच्यानंतर त्यांचे ते काय ट्रॅफिकिंग वगैरे जे चालतं वगैरे. 2023 हे सगळे गुन्हे जर समजा आपण पकडले, मी आता तुम्हाला जे वाचून दाखवले, तर 2023 47,381 गुन्हे आहेत. 2023 काही जर समजा एखादी गोष्ट घडली तर रांजाच्या पाटलाच्या चौरंग करणारा आमचा शिवराय, या आमच्या शिवरायांनी काय सांगितलं, जी धाक भीती ती जी होती कुठे कुठे राज्यामध्ये. ही जर महिलांची परिस्थिती असेल, लहान मुलींची परिस्थिती असेल, कोणत्या भरोश्यावरती शाळांमध्ये पाठवायच्या आमच्या संगीतातही कुठे गेले त्या. यांनी ते भाईंदरचं प्रकरण बाहेर नसतं काढलं, काय झालं असतं. बदलापूरचं, सॉरी बदलापूरचं, भाईंदरचं नाही, बदलापूरचं. एका लहान मुलीला न्याय देताना त्यांनी हे सगळं प्रकरण काढलं आणि मग सगळ्यांना कळलं की असं असं झालेलं आहे म्हणून. हे सुराज्य, हे स्वराज्य, हे माझं राज्य, हे महाराष्ट्र राज्य. ज्या राज्याकडे बघून आतापर्यंत अनेक राज्यांनी स्वतः उभारी घेतली, प्रत्येक राज्यातल्या माणसाला वाटायला लागलं की महाराष्ट्रासारखा आम्हाला प्रगत व्हायचंय, तो महाराष्ट्र असा अधोगतीला चाललाय. जे मनाला येईल ते तुम्हाला सांगितलं जात आहे, जे मनाला येईल ते फक्त शब्द दिले जात आहेत, फुकट पैसे वाटले जात आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे, हे आचारसंहिता वगैरे लागतील बाबानो, महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष हे असलंच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक सैनिकाचं लक्ष असलं पाहिजे. कुठे कोणती कोणती गोष्ट घडतेय, ही कशा प्रकारची फसवणूक होतीये, कशा प्रकारे जनतेला फसवलं जातंय, सर्वांकडनं कसं फसवलं जातंय, मला असं वाटतंय ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या,
आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. मी तुम्हाला नक्की सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल, आपण एवढं लक्षात ठेवावं. ज्या लोकांनी आपल्यावरती अशा अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या सर्वांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू एवढीच फक्त माझी मनापासून इच्छा आहे. मी पहिल्याच माझ्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने एकदा आमच्या हातामध्ये द्यावी एवढी एक विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. आपण आम्हा सर्व उपस्थितांच्या मनातली गोष्ट आज बोलून दाखवली. धन्यवाद तुम्हा सर्वांचे. धन्यवाद आजच्या या मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने होईल. आज इथे जमलेल्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. आज अनेक लोकांनी इथे आज आपल्याकडे पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत. ही सुरुवात आहे. पुढे पुढे बघा काय काय गोष्टी घडतात त्या. हे हल्ली ते स्वागताचे हार बघितले, पहिली धडकी भरते पहिले. सर चुकून एखादा अजगर घालायची एके दिवशी कळ्यामध्ये, कळायचं नाही हार नाही आहे समजून. केवढे मोठे हार ते मध्ये ते काय आता जेसीबीला लावून हार आणतात. मध्ये कुठेतरी मी चाल कुठेतरी दौऱ्यामध्ये जेसीबीचा हार घातला काय गाडीवरती, ड्रायव्हर चालवायची कशी. मी उत्साह प्रेम मी समजू शकतो पण जरा थोडंसं आता आटोक्यात आणा. आज भाषणाला या मी सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मला नमूद करणं गरजेचं आहे. एक म्हणजे मी आत्ता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी आत्ता जेव्हा फिरलो, असंख्य महाराष्ट्र सैनिक मला भेटायला आले, पदाधिकारी होतेच, परंतु माझा मूळ जो दौऱ्याचा विषय जो होता तो चाचपणीचा होता. अनेक ठिकाणी काही मेळावे काय लावले, अनेक ठिकाणी काही भाषणं काय ठेवली, अर्थात तो माझा काही काम नव्हतं. ते भाषणं बिष्ण आता सगळी सुरू होतील, पण त्यावेळेला देखील अनेक माझे महाराष्ट्र सैनिक भेटायला आले होते. मी भेटू शकलो नाही. अनेकांना ते फोटो पाहिजे असतात. मी खरंच सांगतो, मागे एकदा मी म्हटलं होतं नाही का, माझी राष्ट्रपतींकडे एक माझी विनंती आहे, भारताच्या राष्ट्रपतींकडे मला एक खून माफ करा, एक खून. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचं. आणि सगळ्यांना फोटो देणं शक्य होत नाही हो. एकाने त्या दिवशी मला इथे कॅमेरा आणला इथे, तर मी म्हटलं काय नाकातले केस काढायचे आहेत का. कुठेही कॅमेरा धरतात, काही करत असतात, आणि बरं कशासाठी. म्हणजे
बरं कित्येक पदाधिकारी तर मी बघतो वर्धापन दिन असला तरी फोटो काढतात, वाढदिवस असला तरी फोटो काढतात, त्यांचा वाढदिवस असला तरी फोटो काढतात. अरे थांबणार आहे की नाही कधीतरी? एखाद्याचा फोटो नसेल तर मी समजू शकतो फोटो काढला. दरवर्षी आपले दरवेळेला येऊन फोटो काढ. अहो आजार आहे हा आजार. कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला नक्की वाटतं. कारण याचा मला त्रासही होतो, अनेकांना त्रास होत असेल या गोष्टींचा. पण त्याच्यामुळे मी अनेकांना मी भेटू शकलो नाही, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. मी त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो इथे की मला आपल्याला नाही भेटता आलं. परंतु या दौऱ्याच्या पुढच्या दौऱ्यांच्या दरम्यान मी जास्तीत जास्त भेटण्याचा मी आपल्याला सर्वांना प्रयत्न करीन. 2006 ज्यावेळेला पक्ष स्थापना आपण केली, पक्ष स्थापनेच्या वेळेला शिवतीर्थावरती जी आपली सभा झाली त्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं की या जगामध्ये, पु ल देशपांड्यांचं वाक्य होतं, या जगामध्ये असे खूप कमी पाय उरलेत की ज्यांच्या पाया पडावं असं वाटतं, ज्यांच्या पाया पडावं असं वाटतं अशी एक व्यक्ती काल परवा आपल्यातनं निघून गेली. माझे अत्यंत जवळचे स्नेही होते ते, या देशाचे मानबिंदू होते, त्या रतन टाटा यांना आपण एक मिनटं उभं राहून सर्वांनी श्रद्धांजली आपण अर्पण करूया. धन्यवाद. हे अत्यंत उमदा माणूस, माझं नशीब की मी त्यांना भेटू शकलो, त्यांचा स्नेह मला मिळू शकला, अनेकदा त्यांना मी भेटू शकलो, बोलू शकलो, अनेक विषयांवरती मी त्यांच्याशी गप्पा मारू शकलो, अनेक विषय त्यांच्याकडनं मला समजून घेता आले. माणसांकडे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, काय असावा, हे काही ते सांगत नसत, पण बोलताना आपण ते वेचायचे असतात. मी नेहमी सांगतो ना, संस्कार हे कधी होत नसतात, संस्कार घडत असताना तुम्ही ते वेचायचे असतात. आणि असे अनेक गोष्टी त्या माणसाकडनं आज मलाच नाही देशाला जगाला मिळाल्या. काल परवा जिकडे मी गेलो त्यांचं त्या संपूर्ण टाटा परिवारातले अनेक सगळेच लोक त्यांना तिथे आदरांजली श्रद्धांजली अर्पण करायला आले होते. एक विलक्षण माणूस. मला तो अजूनही प्रसंग आठवतो, मी बोटॅनिकल गार्डन ज्याला नाशिकला मी केलं, वन खात्याची जमीन होती, आणि मी म्हटलं ही वन खात्याची जमीन, शहरामधली जमीन म्हटलं, याच्याकडे दुर्लक्ष केलं इथे झोपड्या होणार. आणि मी एक आराखडा त्यांच्याकडे घेऊन गेलो. मी काय त्यांचा विश्वास होता मला माहिती नाही. मला मी आराखडा घेऊन गेलो. मी म्हटलं की असं असं मला करायचं आहे तिथे. आणि म्हटलं हे सरकार, मला वाटलं किती खर्च येणार आहे. म्हटलं मला नाही माहिती किती खर्च येणार आहे. मग त्यांच्या माणसांनी काढलं, साधारणपणे 3-3.5 कोटी रुपये काहीतरी खर्च होतो त्याला. जसं जसं ते प्रकरण वाढत गेलं, मोठं होत गेलं, घडत गेलं, तसं जसं बजेट वाढत गेलं, पण त्या माणसाने कधीही त्याच्याकडे असं बघितलं नाही की अरे बजेट वाढते आता काय करायचं, कधीच नाही.
चांगलं होत आहे ना, करा. तीन साडेतीन कोटीचं प्रोजेक्ट त्यांचीच माणसं सगळे करत होते, शेवटी गेलं ते साधारणपणे 14 कोटीवरती. पण माणूस थांबला नाही, मी नंतर त्यांना विनंती केली, स्वतः व्हिजिट करायला आले, बघायला आले, आणि त्यांना समाधान वाटलं की बाबा जे झालं आहे ते उत्तम झालं आहे, नाशिककरांसाठी उत्तम झालं आहे, महाराष्ट्रासाठी उत्तम झालं आहे. आणि मला तिथेच त्यांनी मला सांगितलं, मला बोलले अजून दुसरं काही असेल तर मला सांगा, मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. मी त्यांना लगेच दुसरा प्रोजेक्ट सांगितला, आणि तो म्हणजे वरळीपासून माहीमपर्यंतचा सगळा जो नाही ते इतकं सुंदर झाली असते ती सगळी चौपाटी, पण ते नकोच होतं. आज तो माणूस गेला. मी एवढं सांगण्यामागचं कारण तुम्हाला पुढे समजेल. आज ती व्यक्ती गेली आपल्यातनं, जगभरामधनं, देशभरामधनं, घराघरामधनं, प्रत्येकाला असं वाटलं आपल्या कोणतरी कुटुंबातला माणूस गेला. प्रत्येकाने एक हळहळ व्यक्त केली, एक चांगला माणूस गेला, एक सभ्य माणूस गेला. एवढी प्रचंड श्रीमंत, एवढे प्रचंड श्रीमंत असून देखील कधी श्रीमंतीचा बडजाव कधी केला नाही, आप कधी आणला नाही. हल्ली चालतात ना सगळे प्रकार चालतात, म्हणजे पैशाचे तमाशे नुसते सुरू असतात, लग्न समारंभ आणि सगळ्या गोष्टींमधनं सगळे नुसते तमाशे सुरू असतात. कधी या माणसाने असल्या गोष्टी कधी केल्या नाहीत, म्हणजे टाटा ह्या ग्रुपनेच कधी या गोष्टी कधी केल्या नाहीत. आणि लोकांना सगळ्यांना असं वाटतं, मी ज्या मी प्रतिक्रिया वाचतोय टेलिव्हिजनवरती असेल, तुमच्या सोशल मीडियावरती असेल, सगळ्या ठिकाणी असेल, काय आवडतंय लोकांना, प्रामाणिक माणूस आहे, सरळ माणूस होता, सभ्य माणूस होता. अरे जर तुम्हाला रतन टाटांसारखा सरळ सभ्य चांगला माणूस जर या देशाला आवडतोय, तर तुम्हाला या देशामध्ये राजकारणी देखील तुम्हाला सरळ सभ्य प्रामाणिक का नाही आवडत? प्रत्येक जण तुमच्याशी गद्दारी करणार तुम्हाला का आवडतो? खासदार फोडाफोडी करायची, आमदार फोडाफोडी करायची, या सगळ्यामधनं सगळं राजकारण तापवायचं, यांच्याबरोबर पहिल्यांदा निवडणुका लढवायच्या, मग त्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्यानंतर विचारांशी प्रतारणा करून दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेली 5 वर्ष बघतोय ना आपण. मग नक्की तुम्हाला आवडतंय काय? सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, देशाच्या राज्याच्या प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे तुम्हाला, की असले फोडाफोडी आणि असले धंदे करणारे असले राजकारणी पाहिजेत? एकदा काय ते ठरवा. आ